नमो नमो जय शंकर भोलेनाथ शंकर जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकर नमो नमो जय शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव हे महेश्वर नमस्ते फूडीज रीवा स्पाइस डायरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता महाशिवरात्र येत आहे आणि महाशिवरात्र म्हणजे खूप मोठा उपवास आणि त्यात जागरण। तर महाशिवरात्र करता मी तुमच्यासाठी एक उपवास स्पेशल रेसिपी घेऊन येत आहे आणि तुम्हाला या व्हिडिओच्या टायटलवरनं समजलं असेल की ही शिंगाड्याच्या पिठाच्या लाडवाची रेसिपी आहे। तर हा खूप पौष्टिक लाडू आहे आणि एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये असेल तरी खूप फिलिंग आहे। तर चला आपण बघूया कसा बनवतात हा लाडू। तर आपल्याला लागणार आहे एक वाटी शिंगाड्याचं पीठ, एक वाटी डेसिकेटेड कोकोनट, मिल्क मेड बाइंडिंगसाठी आणि थोडंसं तूप लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला अर्धा वाटी ड्रायफ्रूट्स लागणार आहेत। तर सगळ्यात आधी मी इकडे थोड्याशा तुपात शिंगाड्याचं जे आपल्याकडे पीठ आहे ते मी थोडं भाजून घेणार आहे तुपावर। हे माझ्याकडे जवळजवळ एक वाटी शिंगाड्याचं पीठ आहे। आपल्याला शिंगाड्याचं पीठ आणि डेसिकेटेड कोकोनट 1:1 रेशो मध्ये घ्यायचं आहे। हे मंद आचेवर थोडं भाजून झाल्यावर एका वाटीत काढून घेऊया। ह्याचा रंग बदललेला आहे त्यामुळे हे छान भाजून झालेलं आहे। इकडे आता मी डेसिकेटेड कोकोनट आहे एक वाटी ते मी भाजते आणि ह्याचा देखील थोडा थोडा रंग बदलेल आणि तुम्हाला समजेल की हे भाजलेलं आहे। डेसिकेटेड कोकोनट भाजताना खूप लक्ष देऊन भाजायला लागतं कारण खोबरं लगेच करपू शकतं। आता परत थोड्याशा तुपात आपण ड्रायफ्रूट्स मी अर्धा वाटी असेल आणि ते मी छोट्या छोट्या तुकड्यात कापलेले आहेत। त्याला आपण डेसिकेटेड कोकोनट भाजायला तूप नाही वापरलंय पण शिंगाड्याचं पीठ आणि ड्रायफ्रूट्स ह्यासाठी आपण तूप वापरतोय भाजायला। तर आता आपले ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत, छान वास पण येतोय भाजल्याचा। तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण ऍक्च्युअल लाडू तयार करायला सुरुवात करूया। तर आता मी इथे साधारण थोडंसं मिल्कमेड घेते, हे तुम्ही अंदाजाने घेऊ शकता कारण मिल्कमेडचं काम फक्त बाइंडिंगसाठी आहे। शिंगाड्याचं पीठ भाजलेलं, डेसिकेटेड कोकोनट आणि आपले भाजलेले ड्रायफ्रूट्स, हे सगळं आपण स्लो गॅसवर आपण एकदा हे एक्झिव करून घेऊया। हे मी असं छान एकत्र मिक्स करते आणि तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडं थोडं मिल्कमेड टाकू शकता, जसं आता मला कमी वाटतंय। बाइंड होण्यासाठी हे आहे, तर जोपर्यंत तुमचं बाइंडिंग नीट होत नाहीये तोपर्यंत तुम्ही मिल्कमेड वापरू शकता आणि त्याच्यानंतर तुमचा एक छान गोळा तयार होईल आणि तो पॅनला चिकटणार नाही। सो तोपर्यंत तुम्हाला हे करायचंय। आता ह्यात मी थोडंसं वेलची पूड आणि जायफळ तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडंसं टाकायचं आहे आणि आता आपला हा मस्त छान गोळा झालेला आहे आणि हा चिकटत नाहीये पॅनला। सो आपलं हे लाडवाचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। आता आपण लाडू वळायला घेऊया। तर तुपाचा हात लावून मी छोटे छोटे लाडू वळते आणि हे छोटे साईजमध्ये असले तरी खूप फिलिंग आहे, तर तुम्ही छोटे छोटे लाडू करू शकता। आणि पटकन वळला जातोय हा लाडू, सो आपलं पीठ एकदम प्रॉपरली तयार झालेलं आहे आणि ह्या ड्रायफ्रूट्स जास्ती असले की त्याची चव जास्ती चांगली लागते। आता असेच सगळे मी लाडू वळून घेणार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि मला सांगा तुम्ही करून बघितल्यावर की तुम्हाला ही रेसिपी आवडली का। आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब। आणि आपण भेटूया पुढच्या रेसिपी। टिल देन कीप कुकिंग।